शिवसेना कुणाची हे ठरवण्याच्या कार्यवाहीला आता वेग आला आहे। शिवसेना आमदार अपात्रतेच्या सुनावणीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आलाय। 13 ऑक्टोबरला होणारी सुनावणी उद्या घेण्यात येणार आहे आणि उद्या दुपारी 2 वाजता ही सुनावणी होणार आहे। शिवसेना आणि ठाकरे गट या पक्षातील विधानसभा अध्यक्षांकडून सुनावणीचं पुढील वेळापत्रक ईमेलद्वारे पाठवण्यात आले। P20 हा एक कॉन्फरन्स दिल्लीत आयोजित केला गेला आहे, ज्याचं उद्घाटन आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी करणार आहेत असं समजतं आणि त्या कार्यक्रमाचं आमंत्रण आलं असल्यामुळे मला त्या कार्यक्रमात उपस्थित राहणं आवश्यक असल्यामुळे मी हा कार्यक्रम 13 तारखेला आहे। 13 तारखेला जी सुनावणी ठेवलेली ती मी आता 12 तारखेला घेत आहे आणि त्यामुळे मला ह्या विषयात कुठच्याही प्रकारची दिरंगाई करायची नाही आहे आणि लवकरात लवकर निर्णय घ्यायचा आहे। खरं तर मी ती तारीख पुढे देऊ शकलो असतो, परंतु मला याच्यात कदापि कुठचाही वेळ घालवायचा नाही आहे आणि म्हणूनच एक दिवस आधी मी ती सुनावणी घेऊन या विषयात आता पुढे जाणार आहे। आरोप केले जात आहेत त्याच्या पाठचा हेतू काय आहे हे मला संपूर्णपणे माहिती आहे, परंतु अशा टीका टिप्पणीतून माझ्या निर्णय प्रक्रियेवरती कोणताही फरक पडणार नाहीये। जी लोक हेतुपुरस्पर हे आरोप करत आहेत त्यांना कदाचित या संपूर्ण निर्णय प्रक्रियेवरती प्रभाव टाकायचा असेल आणि म्हणून असा प्रकार ते करत आहेत, परंतु मी आपल्या माध्यमातून सर्वांना सांगू इच्छितो, जनतेला सांगू इच्छितो की अशा या टिपाटिकणीतून माझ्यावरती कुठच्याही प्रकारचा दबाव पडू शकत नाही अथवा मी पडू देणार नाही आणि नियमानुसार घटनेच्या तरतुदीनुसार मी माझा निर्णय घेईन।